आता या सगळ्या सगळ्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाच्या आधी आजारी पडणं ही भूकंपाची सुरुवात असल्याचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं आणि शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकालाला अवघे 3 दिवस उरलेत आणि निकालापूर्वीच राहुल नार्वेकर हे आजारी पडल्यामुळे संजय राऊतांनी तोफ डागली आणि सत्ताधाऱ्यांकडून सुद्धा त्याला उत्तर देण्यात आलं, त्यामुळे पुन्हा एकदा लढाईला तोंड फुटलंय. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देणार आहेत. 10 जानेवारीपर्यंत राहुल नार्वेकर निकाल देण्याची शक्यता आहे, पण त्याआधीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आजारी पडलेत. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्यावरून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर प्रचंड आक्रमक भूमिका घेतली. राज्यात राजकीय भूकंपाची चर्चा सर्वच पक्षांच्या नेत्यांकडून सुरू आहे. तोच धागा पकडून संजय राऊतांनी तोफ डागली. राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा राजकीय भूकंप असल्याचा स्टोला त्यांनी हाणला. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे. आज निकालाचा दिवस आहे, उद्या बरोबर ना, 10 तारीख हा निकालाचा दिवस होता आणि ते आजारी पडले, ही भूकंपाची सुरुवात आहे. संजय राऊतांनी धुळ्यातल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर भाष्य करून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. ईव्हीएम, मुंबई महापालिकेची तिजोरी यावर देखील संजय राऊतांनी तिखट शब्दात घणाघात केला. तर विधानसभा अध्यक्षांच्या आजारपणावरती संजय राऊतांनी तोफ डागल्यानं सत्ताधाऱ्यांनीही चांगलीच बत्ती पेटवली. विधानसभा अध्यक्ष कायद्यानुसार आणि नियमानुसार निर्णय देणार आहेत, त्यामुळे विरोधकांनी उगीचच त्यांच्या आजारपणाचा बाऊ करू नये असा टोला लगावला. संजय राऊत काही आरोप करतात, संजय राऊतांकडे कृपया दुर्लक्ष करा, एवढंच मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगेन. राज्यात राजकीय भूकंप घडण्याचं भाकीत राजकीय नेत्यांकडून केलं जात आहे. त्यातच 10 जानेवारी आता जवळ येत चालली आहे. परिणामी विधानसभा अध्यक्षांचं आजारी पडणं हा सुद्धा राजकीय भूकंपाचाच भाग असल्याची टीका संजय राऊतांनी केली. त्यामुळे आता खरंच भूकंप होणार की फक्त राजकीय चर्चा घडणार हे 3 दिवसातच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.